असा आहे की पिक्चर खोटी आहे खरी आहे, पिक्चर पिक्चर असतो, सिनेमा सिनेमासारखा बघितला पाहिजे. आणि त्यामधले जे भावना आहे काय, जर हे जर खोटं म्हणतात तर काश्मीर पंडितांवरती अन्याय झाला नाही, अत्याचार झाला नाही, काश्मीरमध्ये जे ज्या घटना त्या काश्मीर फाईल्समध्ये दाखवल्या ते काही खरं नाही, तर पूर्ण जगाला माहिती आहे की काय 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 काश्मीरमध्ये घडलं, काय काश्मीर पंडितांसोबत झालं. आणि म्हणून हे काही खोटं आहे किंवा असं आहे निश्चय. आणि जे मी या पिक्चर मी मुंबईला बघितला आणि त्यावेळेस त्या पल्लवी जोशी ज्या त्या पिक्चरमध्ये ज्यांनी काम केलं त्यासुद्धा तिथे होते. आणि त्या पिक्चरचे जे हिरो आहेत दर्शन तेही त्या ह्याच्यात होते. आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की त्यांनी 700 टेस्टिमोनीज केली, 700 लोकांना भेटून 700 लोकांचा डाटा की त्यांच्यावर काय काय अत्याचार झाले त्यांनी. आणि सगळं ट्रू स्टोरी आहे. पण असं आहे की पिक्चर पिक्चरसारखं बघितलं पाहिजे, याच्यावर राजकारण केलं नाही पाहिजे असं माझं मत आहे.